नमस्कार आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र जिल्हा अधिकारी बुलढाणा मुख्यमंत्री तथा वनमंत्री उद्धव ठाकरे यांना आझाद हिंद शेतकरी संघटनेचे निवेदन वनरक्षक यच एस पठांविरुद्ध शासकीय समिती नेमून तथा चौकशी करून सेवेतून बडतर्फ करा माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार आरे उघडकीस आझाद हिंद शेतकरी संघटनेचे विदर्भ संपर्क प्रमुख सईद भाई यांनी दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा मार्फत मुख्यमंत्री तथा वनमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर केले निवेदनात म्हटले की उप अभियंता जिगाव प्रकल्प विभाग क्रमांक दोन यांचे पत्र क्रमांक चारशे सदुसष्ट दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार मौजे येरली तालुका नंदुरा जिल्हा बुलढाणा येथील भूमापन क्रमांक तेहत्तीस दोन हजार नऊ दहा या प्रकरणामध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाली असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आड जात लाकडाला सागवान लाकूड दाखवून भ्रष्टाचार केल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय मुठला अंतर्गत दादगाव व बीडचे वनरक्षक एच एच पठाण यांनी बाधित क्षेत्रातील लाभार्थ्यांना जास्तीचा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी व स्वतःच्या फायद्यासाठी सागवान लाकडाचा खोटा अहवाल तयार शासनाची फसवणूक करत शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या वनरक्षक एच एच पठाण यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा सेवेतून वडतर्फ शासना करा शासनाचे लाखो रुपये वसूल करा असे दिलेल्या निवेदनात नमूद केले निवेदनावर के सईदभाई यांची सही असून निवेदनाच्या प्रती माननीय प्रधान मुख्य संरक्षक वनबल नागपूर मुख्य वन संरक्षक अमरावती उपवन संरक्षक बुलढाणा पालकमंत्री बुलढाणा खासदार बुलढाणा यांना देण्यात आले ब्युरो रिपोर्ट सी न्यूज बुलढाणा जफर खान आज आपण जे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे निवेदन दिले देण्यात आले आहे त्या निवेदनामध्ये काय नमूद आहे अरे काय बघ आज आम्ही ना जिल्हा अधिकारी साहेबाले निवेदन दिली जिल्हा अधिकारी साहेबामार्फत मुख्यमंत्री साहेबाले आणि पालकमंत्री यायले निवेदन दिली एच एच पठाण दादगाव बीट यायना केलेला चुकीचे अहवाल अहवाल सादर केले आणि त्याच्यात खूप मोठे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला हे एच एच पठांवर तत्काल त्याची चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायला पाहिजे आणि फौजदारी गुन्हा दाखल दाखल करून सेवेतून बरखास्त करायला पाहिजे जय हिंद जय शिवराय